नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मनीषा वाल्मिकी हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती सांताक्रूज विभागाच्या वतीने सर्व आंबेडकरी संघटना तसेच धार्मिक आणि राजकीय पक्षाच्या वतीने सांताक्रूज वाकोला पोलीस ठाणे येथे उत्तर प्रदेश येथील हथरस या ठिकाणी अमानवीय जी घटना मनीषा वाल्मिकी या आमच्या वाघिणीच्या घडली, या घटनेचा निषेध करण्यात आला आणि सरकारकडे मागणी करण्यात आली आहे की दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। ही मागणी सर्वपक्षीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी यांच्या सर्वानुमतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या मार्फत करण्यात आली। सांताक्रूज तसेच बांद्रा पूर्व तालुक्यातील सर्व महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच सांताक्रूज विभागातील समाजसेविका वंदना जाधव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे विजय वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रघुनाथ कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे विवेक सुरेश जाधव तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून तसेच वाल्मिकी समाज ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। अधिकृत जाणून साथ दिली, नरेंद्र मोदींना साथ दिली, परंतु हे भाजपचं सरकार या देशाच्या सत्तेवर बसलं असताना दलितांवरती अन्य अत्याचार या रोज वाढत, बलात्कार होत आहेत, अत्याचार वाढत आहेत, आमच्या दलित बहुजन वर्गाला टार्गेट केलं जात आहे, तर आपण येत्या काळामध्ये या भाजपाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य न देता नरेंद्र मोदीचं भाजप सरकार सत्ते बघून घेतलं पाहिजे आणि आंबेडकरी समाजाने या जातीवादी मनोवादी हरामखोर सरकारच्या उमेदवारांना कसल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही पाहिजे आणि त्यांची सत्ता या देशामध्ये आली नाही पाहिजे। कारण त्यांचं जे उद्दिष्ट आहे की या देशामध्ये रामराज्य आणायचं, रामराज्य आणून हिंदू राज्य निर्मिती करायची आणि या देशातला दलित शोषित समाजावरती अन्याय अत्याचार करायचा आणि या देशातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानालाच नष्ट करायचं हा त्यांचा एजेंडा आहे, तो आपण सर्व आंबेडकरी जनतेने आणून पडला पाहिजे। मी या माझ्या भगिनीला मनीषा वाल्मिकीला आमच्या तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने अपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि तिच्या गुन्हेगारांना अशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमच्या सुशिक्षित वर्गाने, जे ॲज्युकेट वर्ग आहे, जे सुशिक्षित वर्ग आहेत, उच्च IAS IPS अधिकारी आहेत, या लोकांनी न्यायालयामध्ये ती दाद मागून त्याचा सोक्षमोक्ष आपण सर्व तिच्या मागे ससेमीरा लावून त्यांना फासावरती चढवलं पाहिजे। एवढंच या ठिकाणी मी माझी भावना माझे विचार या ठिकाणी व्यक्त करतो। जय भी अल्लाह बोल, 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद, 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 बीजेपी सरकार मुर्दाबाद, 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 योगी सरकार मुर्दाबाद, 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 योगी पुलिस मुर्दाबाद, 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 योगी पुलिस मुर्दाबाद, 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 योगी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, बेटी बचा बीजेपी हटाओ, बेटी बचा बीजेपी हटाओ, बेटी बचा बीजेपी हटाओ, बेटी बचाओ बीजेपी हटाओ, बेटी बचा बीजेपी हटाओ, बेटी बचा बीजेपी हटाओ, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, योगी सरकार मुर्दाबाद।